कोमात गेल्यासारखं. जेव्हा बघाव तेव्हा सारखा मोबाईल मोबाईलच बघत असते. मला कशाला बोलवलंय तू? फर्स्ट ऑफ ऑल बरं का, माझे नाव कोमल आहे, कोमे नाही, आणि मी मोबाईलचे विधायक वापर करते. विधायक? ओ माय गॉड, व्हॉट्स अ जोक. माहीत आहे माहीत आहे मला, तू नेहमी नवीन नवीन कॉन्फरन्स सेमिनार शोधत असते. आता कुठलं कॉन्फरन्स आहे ग? अगं बघ ना, मँग्रोव्ह सेल अँड मँग्रोव्ह फाउंडेशन, आपलं पर्यावरण दक्षता मंडळ आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्स या तीन संस्थांनी वेटलँड या विषयावरती नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. हे लोक किती काय करतात पर्यावरणासाठी, आपणही करायला हवं ना. हो ते अगदी बरोबर आहे, पण वेटलँड म्हणजे काय? आता ते शेख सरांना किंवा भानसरांनाच विचारावं लागेल. हो पण आता भानसर तर गेले असणार संगनमेरला, आपल्यासाठी आपले जवळ शेख सरच भेटतील शिर्डीला, मग आपण त्यांनाच विचारू. हो थांब, आपण शेख सरांना कॉल करूया, कुठे असतील काय माहिती शेख सर. सर तो विवेक आला नाही का? अरे राजू, ज्याला असेल पर्यावरणाची तमा त्यानेच निसर्गात येऊन रमा. प्रियांका तुम्ही तर कवयित्री झालात. हो सर, अजून किती लांब आहे. हे काय फक्त चार पावले आता. सर वेटलँड म्हणजे काय? वेटलँड फार सोपं आहे, ये इकडे ये. सोपी डेफिनेशन वेटलँडची अशी आहे की वेटलँड इज द कॉम्पोजिशन ऑफ दिस हायड्रिक सॉइल. आता हे जी सॉइल तुम्हाला दिसत आहे दॅट इज द हायड्रिक सॉइल, म्हणजेच ॲनरोबिक कंडिशन झालेली आहे त्याची वॉटर लॉगिंग आणि वॉटर फ्लडिंगमुळं, आणि हायड्रोफाईट्स म्हणजे हायड्रोफाईट्स आणि हायड्रिक सॉइल हे कॅरेक्टरिस्टिक फीचरने त्यावेळेस कंपोज होतात, त्यावेळेला हे अशा प्रकारचं वेटलँड तयार होतं. आणि त्यामध्ये या प्रकारचे इकॉर्निया, पिस्टिया किंवा आपण म्हणूया हे पार्थेनियम किंवा कॅटेल्स, सीजेस, असे वेगवेगळ्या प्रकारचं व्हेजिटेशन आपल्याला या वेटलँडमध्ये बघायला मिळतं. तर देवी सिंग आणि रामलाल हे दोन आपले वडीलधारी व्यक्तिमत्व इथं बसलेले आहेत. तरी मी त्यांना सांगतो की आपण या वेटलँडविषयी काहीतरी सांगावं. साहेब, पाण्यामुळे आज जे पाण्यामध्ये जीवजंतू आहे ना, लय प्रकारचे जीवजंतू आहे त्याच्यामध्ये. आणि ते काय प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या वगैरे हे लय प्रकारचे अडचणून येतात पाण्यामध्ये. बरोबर, पाणी दूषित झालं आहे ते असं आम्हाला वाटतं ते. हां, म्हणजे लोकांनी हे प्रदूषण थांबवलं पाहिजे, घरातल्या वस्तू, बाटल्या, प्लास्टिक यामध्ये टाकू नये असं येथील ग्रामस्थांना, यांना जे वयोवृद्ध माणसं आहेत अनुभवी, ते आपल्याला सांगत आहेत. तरी याचा सर्वांनी विचार करावा असं मी विनंती करतो.